कविवर्य महानोरांच्या कवितांमुळे त्यांना कला, साहित्य, संगीत, राजकारण या विविध क्षेत्रातल्या श्रेष्ठ व्यक्तींचा स्नेह लाभला. कवितेबरोबरच निवडक विषयांवरील त्यांचं गद्यलेखनही लोकप्रिय आहे. साहित्य, चित्रपट, शेती, पर्यावरण, पाण्याचे प्रश्न अशा विविध क्षेत्रातील महानोरांच्या अतुलनीय कामगिरीकरता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपली भाग्याची गोष्ट अशी की आजचं नक्षत्र कविवर्य नाधो महानोर आपल्यात उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर या. आपल्या सर्वांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. त्याहून आनंदाची गोष्ट आपल्याबरोबर त्यांचं काही मनोगत. रसिकांसाठी नमस्कार. अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी मराठवाड्यातलं शेवटचं गाव एका बंजारा वस्तीत, भिल्लांच्या वस्तीत आणखी छोटी छोटी खेडी आहे आणि अत्यंत नापीक बरड जमीन आहे. तिथे पळसखेड नावाचं एक छोटं आत्ता 1500 वस्तीचं गाव, सातवीपर्यंत शाळा अशा गावात मी जन्मलो वाढलो. जिथे शिक्षणच नव्हतं, शाळाच नव्हती, अशा ठिकाणून वणवण भेटकत जे काय करायचं ते केलं. घरी शब्दच माहिती नव्हता, आईवडील शेतमजूर होते आणि गावामध्ये सुद्धा कोणाला फारसं शिक्षणाचं नव्हतं. अशा ठिकाणाहून मी आलो. कोरडीची 88% जी जमीन आहे त्याच्यातून काहीच न पिकणारं तिथून मी आलो. त्यामुळे वणवण भटकणं आणि बेरोजगारी आणि दुष्काळ हे सगळे नशिबी होते. हे सगळी कुतरवड असतानासुद्धा आणि जगणंच अतिशय अशक्य असतानासुद्धा हे माझं गाव 1500 वस्तीचं 18 बगड जाती जमाती तिथे आहेत, होत्या, आजही आहेत. मात्र हे गाव मला आता लोक विचारतात की बा इतक्या ठिकाणाहून आलात, बाकीचा आला, ही कविता आली कशी, शब्द आला कसा, घरचं कोणी लिहिणारं वाचणारं नाही, आईवडिलांना बाकीच्यांना कोणाला माहिती नाही, गावालाही माहिती नाही, अशा ठिकाणं आला कसा, हे रुजलं कसं, कविता आली कशी असं विचारलं जातं. त्यावेळेला ही गोष्ट तुम्हाला सांगतो की सगळ्यांचं तसं जर असेल तर विरोधच होता, हे मी नंतर सांगतोच आहे पुन्हा. परंतु कुणालाही असं वाटत नव्हतं की मी कविता लिहावी. कविता लिहिणं ही इतकं बिंडोकपणाचं काम आहे, म्हणजे करू नये. म्हणजे मला हसत होतं की कविता ही भानगड नको आहे. हे आई वडील, घरचे दारचे सगळे, बायकोसुद्धा म्हणायची की आता तुम्ही कवी होणारच का, मी म्हणलं होणार ना, असा तिचा प्रश्न. वडील म्हणले की या सगळ्या बामणव गोष्टी बंद कर. बामणव याचा अर्थ वाईट अर्थानं नाही, ब्राह्मणाने जमतं ते शिकले सवरले, अरे तुला कुणब्या दुनब्याला कोण विचारणार, ते मुंबई पुण्याचे लोक वर येऊ देतील का तुला. तर मग मी माझ्या कवितेत आहे एक लिहिल्या की शिवाशाप दिले फालतू बामणव गोष्टींसाठी सगळे घरदार कातावले आणि करंदीकर जाळला बाबांनी हुरड्याच्या अकटीत तेव्हा डोळ्यातून पाणी उघडलं. निशब्द नंतर कित्येक दिवस पानांच्या राखुंडीत मन जळत राहिलं. उडालेली अर्धवट त्रिवेणीची पानं नंतर धुंडत फिरलो रानभर, पावलं धसकटं लागून रक्ताळी तरी त्रिवेणीचा बावर.
असं करंदीकर आणि बाकीच्या अंगावर घेऊन चाललो. कविता आली, रुजत गेली, वाचत गेलो. परंतु बाकीचे लोक विचारतात की ठीक आहे, हे असं केलं, बायको एकतागली, घरचे दारचे वैतागले, गावचे वैतागले. म्हणजे कविता इतकी वाईट गोष्ट नाही आहे. शेतामध्ये काम करताना, जगताना, नांगर वखर हाकताना आणि सबंध 18 तास काम करत असताना रात्रंदिवस शेतीचे कष्ट करून जगण्याचेच प्रश्न होते. अशा वेळेला माझ्या जीवाला जर हवा आणि थंड हवा कुठली असेल आणि कुठला ओलावा असेल तर तो फक्त गाण्यांचा, कवितेचा. माझं गाव 18 पगड जातीचं, वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक तिथे होते. ते होते सकाळी आई मला 3 वर्षाची असताना घेऊन जायची, आण्या पासरीवर, 2 आण्यावर दळण करत बसायची. ते जातं, ते जात्याचं जीवन, त्याचं गाणं. सूर्योदय झालेलं आहे, आईनं कुंकू माळलेलं आहे, 9 वारी नेसलेली आहे आणि मांडीवर मला घेऊन झोपलेली. मी झोपलेलो आहे आणि आई गाणं म्हणते एका पासरीसाठी. ते गाणं, ती जात्याची लय आणि तिची लय, ही जी होती ती सगळी यायची. आई गाणं म्हणायची, सूर्यनारायणा नितने मान उगवा, सूर्यनारायणा नितने मान उगवा, मह्या कपाळी सकुकून साता जनमी टिकवा. पहाटे उठून हात भरले शेणान, कपाळी चकुकून भडक्या मारत मीनान. असं आयुष्य छान चाललेलं आहे. आंघोळ करते आणि नवऱ्याला साडी मागते, म्हणजे लुगडं ही त्याला मागते, असं छान जीवन. आणि मर्तकीच्या होव्या, जातं थांबलं आहे, लय थांबली आहे, गाणं थांबलं आहे, मृत्यू आणि मर्तकीच्या कविता. गेला माह्या जीव मले भीतीशी खुटवा, सोन्याचं पिंपळ पानं माझ्या माहेरी पाठवा. एक पोस्टकार्ड पाठवा सोन्याचं पिंपळ. गेला माह्या जीव मले भीतीशी खुटवा, सोन्याचं पिंपळ पानं माह्या माहेरी पाठवा. ओ सासू आत्या बाई, सरल दळण मी ते आणिक घेणार, सरल दळण मी ते आणिक घेणार, देवा इठ्ठलाची मले पालखी येणार. ओ सासू आत्या बाई. असं जातं. हे संगीतकार आणि गाण्यातले लोक बसलेले आहेत, फार मोठमोठे लोक माझ्या नशिबी आलेले गाण्यातले. अहो त्यांचा लय टाका आणि शब्द चुकेल, पण जात्याची लय, गाण्याची लय मधली सम कधीच चुकणार नाही. हे संगीत तिथे कुठून आलं, त्या जात्याजवळ कुठून आलं, तिच्याजवळ कुठून आलं, असं सगळं. झोका आला, डांग हल्ली आणि झोका सुरू झाला. गेला झोका, गेला झोका, गेला तो सासर आले जी, आला झोका पलट माहेर आले जी. हे सबळ खानदेश आखाजीचं गाणं असो, ते असो, हा झुपका लय असो, याचा विभ्रम असो, डांगेचं हलणं, तिचं हलणं, पायाचं हलणं, हे सगळं संगीत आणि लोकसंगीताशी निगडीत आहे. याचा अभ्यास अजूनपर्यंत बऱ्यापैकी कुठे झालेला नाही आणि म्हणून हे मला भिनलं, रुतलं आणि या पद्धतीने गेलं. वहीसारखी गोष्ट यायची. कोसलामध्ये 5व्या प्रकरणामध्ये नेमाडेंनी वहीचं लिहिलं आहे, पण कोणाच्या लक्षातच आलं नाही की भानगड काय म्हणून. आमच्याकडे जी माणसं जुगलबंदी खेळायची, पोवाड्याच्या नंतर, शाहिरीच्या नंतर जी वही असायची, ती वही अशी असायची आणि या पद्धतीनं वही यायची. अहो फॉरेस्टवाल्याला माहिती नाही, एवढी झाडं आमच्या गावातल्या माणसांना माहिती होती. अहो सरू चंदन केकत केवड्याचं बन, अहो सरू चंदन केकत केवळ्याचं बन, रूम धरूचा साफा दरवळे, तेथे कानोड कन्नेर खेळे, तेथे द्राक्षाचे मंडप शोधिवंत, बोर खिरणी खैरा आहे सई तूक. असं ती वही यायची. कुमार गंधर्वांनी माळव्याची अनेक लोकगीतं आणि चिजा बनवलेल्या मी पाहिल्या, अनेक गायक गायिकांच्या पाहिल्या. मला संगीतातलं कळत नाही, पण एवढं मला माहिती होतं की हे बनवता येतं. लोक म्हणले की तुझा आदर्श काय होता. मला आता एम ए किंवा पी एच डी वगैरे करतात ना माझ्यावर लोक, भयंकर प्रश्न विचारतात. ते म्हणतात की तुझा आदर्श काय होता आणि हे कशी साधन आहे. मी सांगतो की माझा आदर्श होता की एका काडीवर, एका चोचीवर सुगरणीचं घरटं बांधणारी सुगरण, हा माझा आदर्श होता. सुगरण जर एका सूचीने हे करू शकते तर पुस्तकं, गाणं आणि सबंध कॅसेट्स माझ्याजवळ असताना सुद्धा मी रियाज करून तेच ते ऐकून ऐकून हे करू शकतो. आणि त्याच्यापेक्षा तर मोठं भांडार माझ्या गावात होतं ना. हे सगळं असं करताना मग केलं आणि एक वेळाला माझ्या नशिबी फार थोरथोर लोक आले, तसे मंगेशकर आले होते जयत्रजीतच्या वेळेला, बाकीचे लोक बसलेले होते. आणि मग त्यांनी काय, मग मी काय केलं की याची बांधणी केली, तोडमोड केली, नीट काय करता. आणि मग हे पसरट जे होतं ते नीट केलं. गोऱ्या देहावरती कांती नागिणीची कात, येडे झालो आम्ही द्यावी एखादीच रात, तुझ्या रूपाचं बाशिंग डोळ्यात,
तुझ्या वाचून सुन्नाट दिन राहत तुझ्या रूपास बाशिंग डोळ्यात तुझ्या वाचून सुन्नाट दिन राहत असा बोल बोल ती जग पंखात घेती असा बोल बोल ती जग पंखात घेती अस एखाद पाखर वेलाळ ज्याला सामोरा येत या भाळ अशा पद्धतीने चालायचं आणि प्रभुकुंजीवर टाळी वाजल्याच्या नंतर याच्या अशीच टाळी प्रभुकुंजला वाजलेली होती जिथे वाजत नाही आणि मग मी पुढे गेलो आणि मी असं करत करत गेलो आणि वेगवेगळा लहिजा घ्यायचा ते घ्यायचं बांधणी घ्यायचं आंतरभारती साने गुरुजींनी सांगितली हो माझ्या गावात आंतरभारती होती राजस्थान गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र चार शब्द आहे अर्ध्यावळीत लाडा लाडा म्हणजे नवरा एकला मराठी मती नको जैजो असा तर आता माझी बायको मी असं आमचं 14 वर्षाचे होतं लग्न लागलं आणि छान चाललेलं आहे काही प्रश्नच नाही कुठला तर ते आमचं लग्न होऊन दोघं जण चाललेलं असताना बायांनी गाणं म्हटलं तर बाया काय गाणं म्हणत होते ते माझ्या डोक्यात होतं ते तसंच तसं मग कसं होतं बघा कसं येतं मला ते फक्त मी लई पकडायचो आणि मग स्वतःचा मूड करून बांधणी करायचो हे मी मुद्दाम सांगतो इतर मला बोलता आलं असतं मी अनेकदा बोललेलं आहे पण हे बोलतो गाणं कसं छान आहे बघा मूळ गाणं असं आहे लाडा एकला मती जायजो लाडा एकला मती जायजो तुह्या बहिणीले संगेने जो रे बागवाडी मा उतरी दैजो लाडा एकला मती जायजो तुझ्या वाटेला ओले डोळे सुकून गेले पानमळे रागू महिनेचे पंख पंखात हिरव्या झाडीत मनसळे सुकून गेले पानमळे इथे श्री आशा भोसले तर हे असं सगळं झालं पुढे गेलो मराठी कवितेचे सगळे संस्कार झाले तुकोबा ज्ञानोबा इगवा सगन भाऊ तिथपासून तर बालकवी बहिणाबाईपासून तर मर्ढेकरांपासून तर विंदा करंदीकरपासून तर माझे समकालीन अरुण कोलटकर असो किंवा आणखी कोणी असो किंवा आरती प्रभू असो की ही सगळी मंडळी आणि तिथपासून तर नामदेव ढसाळपर्यंत या सगळ्यांचे संस्कार चांगल्या अर्थाने मी घेतले अत्यंत नव्या कवींचे घेतले ते पसवले आणि माझी मात्र स्वतःची वाट आणि चेहरा निर्माण केला उत्तम कविता घ्यायची आणि पसवायची उत्तम संगीत ऐकायचं आणि पसवायचं ह्या सगळ्या मंडळींनी आणि आयुष्यात आलेली वेगळी मंडळी इतकी थोर मंडळी कशी आली कुठून आली यांनी माझ्या घरट्यापाशी झोपडीपाशी घर कसं बांधलं याचा अर्थ मला आजही सांगता येत नाही साहित्यातले संस्कृतीतले यातले त्यातले सगळे बडे दिग्गज माझ्या नशिबी आले आणि त्यांनी सांगितलं मला आवडणारा कवी एकच सांगतो आणि मुद्दाम करतो सगळ्यांचा मला आवड होता परंतु शीळमध्ये राना राना ते गेली बाई शीळ माझं जीवन शेतकरी जीवन तिथे होतं आणि नंतर शीळच्या नंतरची कविता अभिसार आहे बाकीची आहे पण नाग कसे गेले नागांची कविता बदलत गेली अस्सल कवितेच्या रूपानं मुक्तलईनं पक्षी वेळून मान घेतील तान गगन गमनाची पक्षी वेळून मान घेतील तान गगन गमनाची चाफा सुगंधमय देईल सय दूरच्या सजनाची आता हे जे आतलं आणि बाहेरचं असं खास अंतरलय असते ना लयजा असतो ना तो मला एक वेळा जैतमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं मंगेशकरांनी की तम वाढत आहे रात वाढत आहे कुणी करत आहे मधुर अभिसार एकच सांगितलं बाकी 15 गाण्यात सांगितलं नाही म्हणले हे फार अवघड आहे हो ते म्हणले की याच्यात वजन मला पाहिजे की रात वाढत आहे तम चढत आहे कुणी करीत आहे मधुर अभिसार नागांची जवळ आहे नभ उतरू आलं चिंब थरथर वल अंग झिम्माड झालं हिराव्या बहरात मी काय कॉपी करणारा माणूस हे आपल्याला मान्यच आहे मी कुठे म्हणतो की मी हे अगदी जातिवंत प्रतिभावंत आहे याचं त्याचं उच्चिष्ट घेऊन गेलो आणि आलो अशा कवींनी किंवा खेड्यातली रात्रमध्ये जी त्या उदास उजाड माळावरती बुरुजाच्या पडल्या भिंती उध्वस्त देवळा पुढती वराचा पार अंधार दाटला तेत हा मोड जो आहे ना तो घेतला फुलराणीचा नाही घेतला इथला घेतला आणि अनेक गायिका माणसं समृद्ध माणसं राजकारणातली माणसं याच्यातली त्यातली माणसं जीवनातली माणसं यांनी माझ्या आयुष्याचं पुनर्भरण केलं एक खेड्यातला साधा शेतकऱ्याचा पोरगा हो काय आयुष्य असतात आणि म्हणून हे जगत असताना हिरव्या पानातली कविता लिहिली ते लिहिली 5 चित्रपट केले गीत आणि कविता याच्यातलं अंतर मिटवून टाकलं माझ्या परीनं कुठे अंतर ठेवलं नाही अस्सल कविता अस्सल गाणं केलं आणि म्हणून जी पांझड आहे किंवा गाथा आहे
शिवरायाची किंवा उरले सबंध लिरिकल पोएट्री आहे, छंदोबद्ध आहे आणि तिची कहाणी आणि प्रार्थना सगळ्या मुक्त कविता आहे, कुठे मला अंतर वाटत नाही. पण शब्दांचा तो संभार आणि देशीपण जे मला खेड्यांनी दिलं, माणसांनी दिलं, भरजनांनी जे भारुडाने दिलं, माझ्या गावामध्ये तीन तीन ओळीचं भारूड म्हणणारे लोक होते. आज तुम्ही चारोळीची गोष्ट करता, माझ्या गावात मी चारोळी शिकलो, तीनच ओळीची चारोळी. आडगाई गेलो पाडगाई गेलो सुंदर बायको मिळेस ना, गेलो पिपरी आणली झिपरी तिसन माझं काही बनेस ना. आडगाई गेलो पाडगाई गेलो सुंदर बायको मिळेस ना, आणि गेलो पिपरी आणली झिपरी तिसन माझे काही बनेस ना. बनता बनता झालं एक काट्ट ते काही बाबा म्हणेस ना. तर असं नाही की फार निसर्ग बिसर्ग आहो ते फार तुम्ही क्लिष्ट फुलाफुलांचं सांगता असं नाही आहे. आमच्याकडे चिवी जोशी, आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे वगैरे असे सारखे सुद्धा लोक होते. आणि या पद्धतीनं माझी समृद्धा सगळी झाली. हाऊसमध्ये गेलो, परदेशात गेलो, अमेरिकेपर्यंत कविते नेले. कवितेने काय द्यावं हो, कविते इतकं सुंदर, माझ्या दुःखाचं निराकरण करणारं, माझ्या दुष्काळी पट्ट्याला काढून टाकणारं, माझ्या भरताड जीवनाला आणि माझ्या गावांना आणि महाराष्ट्रामध्ये हाऊसमध्ये असताना पाणी आडवा फलोद्यानपासून तर मी काही जे दिलं ते केवळ कवितेच्या शब्दावर सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणाला की दिलं. मी सांगायचं की तुका उडून जाताना देहू निरभ्र उदास पंढरीला लागे धस, मुख्यमंत्री म्हणायचे की वॉटरशेड तुला दिलं पाणी आडवा झिरवा. माझ्या नावाचं ठा म्हणून कसं आहे की कवितेचं काय खरं आहे, बाबा आई ते बायको आता म्हणता आता तुमचं कसं छान आहे, मी म्हटलं आता कळलं का तुम्हाला. तर म्हणून हे करे हे संस्कार आले, ही गाणं आलं. पण मला असं वाटतं की हा जो लयजा आहे, 12 पद्धतीनं ज्या वेळेला एक होता विदूषकमध्ये वेगवेगळ्या खडी लावणी, त्याची लावणी, बैठकीची लावणी, आता जे म्हटली, तर त्याच्यातला लयजा खूप वेगळा आहे आणि नवा आहे. मी म्हणतो की माझंच असं संपूर्ण आहे, मी काही जे काही केलं त्याच्यातली बांधणी केली. आज दुष्काळ आले, पाणी आले आणि त्याच्यासाठी पालखीचे अभंग आहेत, आमचे मित्र काही सांगतील. पालखीचे अभंग म्हणजे तुकोबा ज्ञानोबा एकोबा आणि या सगळ्यांना घेऊन, सगळ्या नद्यांना घेऊन सांगितलं की आता मुख्यमंत्री आणि बाकीच्यांचं काही खरं नाही, आमचंही काही खरं नाही, पण पुन्हा एक वेळा तुकोबा एकोबा ज्ञानोबाचा ऐका आणि या सगळ्या नद्यांचा प्रवाह सगळ्या देशात खेळू द्या, असे पालखीचे अभंग लिहिले. खूप कुरतडणारं जीवन शेतकऱ्यांचं आहे, काहीही कारण नसताना महागाई झालेली आहे, ते झाली आणि हा रस्ता जो आहे इतका दुष्काळी पट्ट्यातला तुम्ही रोज पेपरमध्ये वाचता की कुठे चाललेला आहे, आणि त्यामुळे कुणालाच जगता येत नाही. म्हणून प्रार्थना दयाघनापासून तर ह्या सबंध अभंग जे आहे पालखीचे अभंग, इथपर्यंत माझा शब्द मी गिरवला. मला असं वाटतं की इतके वाईट दिवस चाललेले आहेत तरीसुद्धा मी आशावादी आहे. शेती आणि शेतीच फक्त माणसाला तारू शकेल, ओंजळभर पाणी आणि थोडंसं चांगलं शुद्ध बीज जर दिलं तर बहादूर शेतकऱ्यातला माणूस जो आहे तो या कवितांमधूनच दाखवून दिला की मी पुन्हा एक वेळा नवी सृष्टी विश्वामित्रासारखी उभी करून दाखवेल, हा आत्मविश्वास आम्ही देतो. फक्त त्यांनी आभाळाने यावं, भरभरून यावं आणि या सबंध सृष्टीला हे करावं. शेतकरी नंतर कधीही कर्जमाफी मागणार नाही आणि पैसेही मागणार नाही, काही करणार नाही तो. म्हणून प्रार्थना त्याला आहे, ही सगळी आमची मित्रमंडळी आहे, गाणारी आहेत, कविता वाचणारी आहे, सगळे गात राहतील. कवितेनं माझ्या आयुष्यामध्ये सबंध बरड माटणामध्ये हिरवं आयुष्य निर्माण केलं, मला सबंध जग दाखवलं, माणसं दाखवली आणि मराठी कवितेच्या ठिकाणी जास्त नाही काही करता आलं, पण एक बिंदू माझ्या नावाचा निर्माण झाला. आणि म्हणून आमच्या कुरूप असो का स्वरूप असो, कवितेला अधिक सुंदर करण्याचं काम गायक गायिकांनी केलं आणि मला प्रत्येकाच्या ओठावर घेऊन गेले. गाणं आणि कविता हे सगळं एकसंध जर झालं, अशा पद्धतीने झालं, तर मराठी कवितेचं एक नवं रूप सुद्धा येऊ शकेल. मला असं वाटतं की खूप बोलता येण्यासारखं आहे, बोलू. दुष्काळ पाणी हा वेगळा विषय आहे, पण त्याच्या कविता ज्या आहे उत्तरार्धामध्ये किंवा त्याच्यात किंवा तिच्या कहाणीच्या वाचल्या, तिची कहाणीची कविता वाचताना माझ्याजवळ सगळं थ्रिल होत होतं बाकीच्या लोकांचं की तिची कहाणी आहे. प्रार्थना आहे मित्र, रसिक मित्र हो, मी पुन्हा एक वेळाला सांगतो की पुन्हा वेगळ्या ठिकाणी आपण बोलू. माझी कविता बोलत राहील, कवितेनं बोलणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं कवीनं बोलणं नाही, कवीनी कमीच बोलावं. आणि म्हणून मी माझं बोलणं थोडंसं थांबवतो. अल्फा आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी, आमच्या सगळ्या मित्रमंडळींनी हे आजचा सुंदर दिवस माझ्यासाठी दिला आणि मी कृतज्ञ आहे, सगळ्यांचा मनापासून कृतज्ञ आहे. बारा 15 वर्ष सभागृहात गेलो, अमेरिकेत गेलो, दुनियेत गेलो, शहरी सगळ्या संपत्तीच्या ठिकाणी फिरलो आणि वाटेल ते जरी झालं तरीसुद्धा माझा पाय पळसखेडमध्ये आहे, त्या मातीमध्ये आहे, त्या बरड माडरानात आहे, तिथल्या निर्माण केलेल्या सगळ्या याच्यावर आहे. शेतीनं जगण्यानं दुःख दिलं पण ते दुःख हरण करणारी गोष्ट कुठेही मिळाली नाही, फक्त शेतीमध्ये. प्रत्येक वर्षीचं नवीन पीक, प्रत्येक झाडांचं नवीन 25 वर्षाचं चाललं पीक आणि भरभरून आलेली डाळिंब आणि सीताफळं ही सुद्धा कविताच आहे. ही निर्मिती तुम्हाला त्याला एका चित्राला शिल्पाला गाण्याला म्हणाल तुम्ही की ही गोष्ट आहे, तुम्ही
एका पिकाला आणि एखाद्या शेताला का म्हणणार नाही. आणि म्हणून सगळं जे आनंद आहे दुःख आहे तो पोटी घेतला. 70% ठिकाणी माझे गुडघे फुटलेले आहेत, पाय ठोकाळलेले आहेत, रक्तबंबाळ झालेलं आहे. तरी मी म्हणतो की लोक सांगतात की शेतीचं काही खरं नाही, शेतीचं नाव घेणारा फक्त येडा महानोर आहे. आहे या शेताने लढा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. ह्या शेताने लढा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवचा अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जहालो.